महिलेंना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे. या ठिकाणी उपचाराकरता 5 लाख रुपये जे देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे. त्याच्यानंतर आज या ठिकाणी 1500 रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे. आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धांमध्ये जाणारे सगळ्या जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारासुद्धा हे पहिलं सरकार आहे. म्हणजे महिलेंकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं हे एकनाथरावजी खडसे साहेब आणि दोघे उपमुख्यमंत्र्यांचे शिंदेसाहेब आणि दोघ उपमुख्यमंत्री. आता ही बातमी नका करता तर दोघ उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की महिलेंकरता एवढ्या योजना कुठेच झाल्या नाही.